नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ चेन पाटील यूट्यूब चॅनल। या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात। मित्रांनो, सध्या 2 फेब्रुवारी 2024 पासून इयत्ता 12वीचे प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा या सुरू आहेत। तो तर भाग महत्त्वाचा आहेच, पण त्या परीक्षा घेण्यापेक्षा या वर्षापासून जे काही सुरू झालेलं आहे ऑनलाईन मार्क्स ओरलचे भरण्याच्या बाबतीत, मार्क्स त्याच्या अगोदर चेकर मेकर तयार करणं, प्रात्यक्षिक परीक्षेचे मार्क्स मेकरने भरणं, चेकरकडे पाठवणं आणि चेकरने ते बोर्डाकडे पाठवणं, याच्यासाठीचा एक सेपरेट व्हिडिओ मी 1 तारखेलाच बनवलेला होता। बऱ्याच बंधू भगिनींचे फोन आलेत मला जेवढं माहिती होतं तेवढे त्यांची प्रश्नाची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला, प्रश्नही सॉल्व झालेत। परंतु तरी सुद्धा आता बरेचसे जे काही फोन येत आहेत, मेकरने तर मार्क्स भरलेत ते सेव्ह होत नाही, किंवा मेकरने चेकरकडे पाठवल्यानंतर तिथं फेल येतं, अशा प्रकारच्या काही समस्या आहेत। ते आपण त्याच्या बाबतीतली माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत। 12वी प्रात्यक्षिक परीक्षा किंवा तोंडी परीक्षासाठी मेकरने चेकरकडे मार्क्स पाठवल्यानंतरची प्रोसेस काय असं, चेकरने बोर्डकडे मार्क्स कसे पाठवायचे आणि कोणत्या फायनल लिस्ट प्रिंट काढायच्यात, अजून काही कोणती काळजी घ्यायची। सगळ्यात अगोदर जर फेल हा मेसेज येत असेल किंवा एरर 506, एरर 406 अशा काही मेसेज येत आहेत, ज्यावेळेस असे काही मेसेज येतात त्यावेळेस बोर्ड या जे काही साईट आहे त्याच्यावर काम करत आहे, अंडर कन्स्ट्रक्शन असते, पण त्याच्यानंतर बोर्डचं काम झाल्यानंतर पुन्हा साईट सुरू होते। याच्यामध्ये एकदम लोड पडल्यामुळे काही वेळेस त्या ठिकाणी साईट लोड घेते आणि त्याला वेळ देखील लागतो। आता जे काही अगोदर चेकर मेकर तयार करणं वगैरे ह्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार नाही, त्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेतच। त्याच्या पुढचा जो काही भाग आहे मेकरने मार्क्स भरल्यानंतर पुढे काय, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण एक विनंती आपल्याला करतो मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। हे बघा, इथं सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि त्याच्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन अशा माहितीची व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची माहिती तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल, नोटिफिकेशन प्राप्त होईल, वाट बघायची गरज राहणार नाही। आपण एकदा जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाही, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना पाठवायला विसरू नका। तर बघूया आपण, अगोदर आता मेकरने साइन इन करायचं आहे, चेकरने नाही, म्हणजे कॉलेजच्या लॉग इन आयडीने साइन इन करायचं नाही। आता जो काही मेकर असेल त्या मेकरने साइन इन करायचं आहे, समजलं? त्यांना आलेला मेलवर आलेला आयडी लॉग इन आयडी पासवर्ड तो टाकायचा आहे, मेकर जेव्हा मार्क्स भरतो त्यावेळेस, ठीक आहे। मेकरने साइन इन केल्यानंतर असा जो काही इंटरफेस तुम्हाला दिसतो त्या त्या विषयांचे मार्क्स वेगवेगळे किंवा एक मेकर असू शकतो, म्हणजे ऍटलिस्ट वन, एक पेक्षा जास्त, थोडं मी सविस्तर सांगतोय, हळू सांगतोय, वेळ लागू शकतो। तर बघा, असं प्रत्येक विषय येतात ज्या ज्या विषयाचे मार्क्स भरले गेलेत त्याच्या समोर सॉरी त्याच्या अगोदर जिथं तुम्ही मार्क्स भरलेत आणि चेकरकडे पाठवलेत तिथं सेंट फॉर अप्रुव्हल असं येतं। ज्या विषयांचे मार्क्स भरलेले बाकी आहेत त्यांचं पेंडिंग असं येतंय, बघा इथं सेंट फॉर अप्रुव्हल म्हणजे चेकरकडे पाठवले गेलेत, हे पेंडिंग, यांचे मार्क्स भरायचे बाकी आहेत, बघा मार्क्स सेंटर्ड 0, ज्यांचे मार्क्स भरले गेले ते आहेत, म्हणजे पेंडिंग असेल तर पेंडिंग दाखवतं आणि जर मार्क्स चेकरकडे पाठवले गेलेत तर मग तशा प्रकारचा मेसेज तिथं आपल्याला दिसतो, ठीक आहे। अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मेकर ज्यावेळेस अशी त्याची लिस्ट ओपन करतो त्यावेळेस असं आपण एकाला मार्क्स भरल्यानंतर आपोआप कर्सर खाली जातो, तुम्ही सगळे मार्क्स भरल्यानंतर इथं मार्क्स भरल्यानंतर इथं बघा सेव्ह बटन आहे, या सेव्ह बटनावर तुम्ही जर क्लिक केलं, अजून सेंड फॉर चेकर अप्रूव्ड हे जे काही बटन आहे ते ऍक्टिव्हेट झालेलं नाहीये, कारण इथं मार्क्स भरायची बाकी आहेत, मार्क्स जेव्हा भरले जातील तेव्हा हे बटन ऍक्टिव्हेट होतं, समजलं? आता तुमचे मार्क्स भरले गेलेत, तुम्हाला इथं सेव्ह करायचंय, सेव्ह झालं की असा मेसेज येतो आहे
रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली. इथं काही मित्रांना फेलचा मेसेज येतो आहे. ठीक आहे, आता याच्यासाठी काय करा, जिथं तुम्ही लॉग इन केलं हा गुगल असतं, इथं वरती 3 डॉट असतात. तुम्ही ही जी सॉरी, इथं वरती 3 डॉट असतात, या 3 3 डॉटच्या इथं क्लिक करा. तिथं हिस्ट्री येतं, हिस्ट्रीवर क्लिक करा आणि इथं हिस्ट्री क्लिअर करा. तुम्ही हे काम करून बघा, हिस्ट्री क्लिअर करा. हिस्ट्री क्लिअर केल्या गेल्यानंतर लॉग आउट व्हा आणि त्याच्यानंतर पुन्हा कम्प्युटर शटडाऊन करून पुन्हा कम्प्युटर रिस्टार्ट करा आणि पुन्हा लॉग इन व्हा. मला खात्री आहे की अशा प्रकारचा फेलचा मेसेज पुन्हा येणार नाही. बघा, इथं रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली मी 2 4 मार्क्स, 2 4 म्हणजे जवळपास 6 विषयांचे, 8 विषयांचे मार्क्स भरले, एकही वेळेस फेलचा मेसेज मला आला नाही. तुम्ही ट्राय करा, 1 2 वेळेस रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज निश्चितच येतो आणि त्याच्यानंतर इथं क्लोज बटनावर क्लिक करा. ठीक आहे, असं प्रत्येक विषयाचं होईल. आणि त्याच्यानंतर बघा, आता इथं सेंड फॉर चेकर अप्रुव्हल हे जे काही बटन आहे ते ऍक्टिव्हेट झालेलं आहे. याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवलं होतं, तिथं ते बटन ऍक्टिव्हेट नव्हतं. आता मार्क्स भरल्या गेल्यानंतर हे ऍक्टिव्हेट होतं. बघा, टोटल मार्क्स ऑन दिस पेज 17, ऍबसेंट 0, पेंडिंग 0, टोटल एरर 0, आणि म्हणून हे बटन जे आहे ते अप्रूव्ह आता ऍक्टिव्हेट झालेलं आहे. ठीक आहे, जेव्हा बघा इथं दिले सेंड फॉर चेकर अप्रुव्हल बटन विल बी ऍक्टिव्हेटेड ओनली आफ्टर ऑल मार्क्स ग्रेड एंट्रीज हॅव बीन कम्प्लीटेड विदाउट एनी एरर. एरर असेल तर हे बटन ऍक्टिव्हेट होणार नाही, तुम्ही पुढे जाणारच नाहीत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं लक्षात ठेवा की एकदा मंजुरीसाठी पाठवल्यानंतर तुम्ही काहीच बदल करू शकत नाही, ते फक्त वाचनीय होतील, कोणतेही बदल करू शकणार नाही. येस म्हणा. येस म्हटल्यानंतर पुन्हा असा मेसेज येतो, सेंड फॉर चेकर अप्रुव्हल, म्हणजे पाठवलं गेलं चेकरकडे अप्रुव्हलसाठी, आणि क्लोज करा. क्लोज केल्यानंतर बघा इथं आता जे जे अप्रुव्हलला तुम्ही पाठवलेत, सगळे सगळे जर पाठवले तर सगळ्यांना असा मेसेज येतो सेंड फॉर अप्रुव्हल. एक एक विषय पाठवा अप्रुव्हलला. सगळे काही जण विचारत होते की सगळ्या विषयांचे मार्क्स भरले गेले का मग आपण चेकरकडे अप्रुव्हलला पाठवायचं का. ते ज्यावेळेस बोर्डला अप्रुव्हलला पाठवतो चेकर त्यावेळेस आहे, पण जेव्हा मेकर, कारण आता एक किंवा एकापेक्षा जास्त मेकर तयार करणार, मग प्रत्येक मेकरचे मार्क भरल्या गेल्यानंतर त्या विषयाचे ते प्रत्येक सेपरेट विषयाचे मार्क्स चेकरकडे अप्रूव्हला पाठवू शकतात. बघा इथं हे विषय इथं सेंड फॉर अप्रुव्हल म्हटलं, इथं पेंडिंग म्हटलं, म्हणजे या विषयांचे मार्क्स भरले नाही ते पेंडिंग आहे, हे अप्रुव्हल चेकरकडे गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक विषयाचे मार्क्स भरले गेले का पूर्ण तुम्ही चेकरकडे पाठवू शकतात. ठीक आहे, बघा. आणि या ठिकाणी काय, आता की इथं टिक मार्क करायची, ज्यावेळेस चेकर चेक करतात, चेकर जेव्हा पूर्ण मार्क्स चेक करतात त्यावेळेस इथं ऑल अबोव मार्क्स ग्रेड हॅव बीन व्हॅलिडेटेड अँड अप्रूव्ड, आणि चेकरने मात्र इथं टिक करायची. इथं टिक केल्याशिवाय ते सेव्ह होणार नाही. कदाचित हाही प्रश्न असेल काही बंधू भगिनींचा, इथं जर इथं तुम्ही टिक केली नाही या चेकबॉक्समध्ये तर इथं सेव्ह होत नाही, फेलचा मेसेज येतो, हे पण लक्षात घ्या. आणि त्यावेळेस इथं सेव्ह बटनावर क्लिक करा आणि अशा प्रकारचा मेसेज येतोय रेकॉर्ड सेव्ह सक्सेसफुली. हे चेकरचं प्रोसेस होती, चेकरच्या प्रोसेसला गेलेलो आहे मी आता, आणि हे चेकरला सुद्धा क्लोज सेव्ह झालेले आहेत, क्लोज झालेले आहेत. ती टिक मार्क जर तुम्ही करायला विसरलात चेकबॉक्समध्ये तर निश्चितच फेल्ड होईल. आता बघा, चेकरने सगळे मार्क्स अप्रूव्ड केलेले आहेत. बघा, अप्रूव्ड बाय चेकर दिसतंय, सगळ्या विषयांचे मार्क्स चेकरने अप्रूव्ड केलेले आहेत. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जोपर्यंत चेकर सगळ्या विषयांचे मार्क्स अप्रूव्ड करत नाही तोपर्यंत ही सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल हे बटन ऍक्टिव्हेट होणार नाही. इथं दिलंय बघा मेसेज, नोट, सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल बटन विल बी ऍक्टिव्हेटेड ओनली आफ्टर ऑल सब्जेक्ट मार्क्स ग्रेड हॅव बीन अप्रूव्ड बाय द चेकर. म्हणजे एक एक जसं मेकर प्रत्येक विषयाचे जे त्याचे त्याचे विषयाचे मार्क्स चेकरकडे अप्रूव्ह करण्यासाठी पाठवू शकतो, तसं चेकर एक एक विषयाचे मार्क्स बोर्डाकडे पाठवू शकत नाही. चेकरला सगळ्या विषयांचे मार्क्स अप्रूव्ह झाल्यावरच ते बोर्डाकडे पाठवू शकतात, तेव्हाच हे बटन ऍक्टिव्हेट होतं. आणि म्हणून याच्याकडे लक्ष ठेवा.
आणि त्याच्यानंतर म्हणजे लक्षात ठेवून नाही ठेवलं तरी सुद्धा हे बटन तर ऍक्टिव्हेट होणार नाही. एका विषयाचे मार्क्स अप्रूव्ह झालेत की हे बटन याचं ऍक्टिव्हेट होणार नाही म्हणून सेंड करण्याचा प्रश्नच नाही. इथं नोटीस पण दिलेली आहे रेड कलरमध्ये. आणि त्याच्यानंतर सेंड फॉर बोर्ड अप्रूव्हल झाल्यानंतर लास्ट इथं तुम्हाला मेसेज येतो की आता चेकर सुद्धा काही बदल करू शकणार नाहीत, फक्त वाचनीय होतील, कोणतेही बदल करू शकणार नाही. येस वर क्लिक करा आणि येस वर क्लिक केल्या गेल्यानंतर हे सगळे मार्क्स आता बोर्डकडे पाठवेल. बघा हे डिऍक्टिव्हेट झालंय कारण पाठवलं गेलंय. आता हे बटन सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल डिऍक्टिव्हेट झालं, आपले पाठवले गेलेत मार्क्स. आणि आता मार्क्स पाठवल्या गेल्यानंतर बघा इथं मेसेज येतो सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल, सेंड फॉर बोर्ड अप्रुव्हल सगळ्यांवर. असा मेसेज आल्यानंतर फायनल मार्कलिस्ट इथून डाउनलोड करा. बघा फायनल मार्कलिस्ट या ठिकाणाहून डाउनलोड करा. फायनल मार्कलिस्ट, फायनल ड्राफ्ट मार्कलिस्ट, इथं प्रत्येक विषयाची डाउनलोड करा. त्याची प्रिंटआउट काढा, दोन दोन प्रिंटआउट काढायचे आहेत. एक प्रिंटआउट तुमच्याकडे ठेवायची आहे, खाली इंटरनल एक्सटर्नल एक्झामिनरचं नाव, साईन, डेट, ती ती कोणत्या कोणत्या विषयी तो कोणत्या कोणत्या दिनांकाला तो पेपर होता, आणि बाजूला प्रिन्सिपलचं साईन अँड सील. एवढं तुम्हाला करायचं आहे. एक प्रत तुमच्याकडे राखून ठेवायची कॉलेजला आणि एक प्रत आपल्याला बोर्डाला त्यांनी दिलेल्या निर्धारित तारखेला जमा करायचे आहेत. तर अशा पद्धतीने सोपी प्रोसेस आहे. गोंधळून जाऊ नका, घाबरू नका. थोडंसं एखाद्या वेळेस तुम्हाला उशिराने रात्री पहाटे अशा पद्धतीने ती साईट ओपन करून ते मार्क्स भरणं गरजेचं आहे. काही वेळेस लोड आल्यामुळे किंवा आपल्या काही चुकीच्या याच्यामुळे ते होऊ शकतं. त्याच्यामुळे केव्हाही कोणाला काही अडचण असेल तर कॉल करा, निश्चितच मी माझ्या पद्धतीने मदत करेल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना सेंड करायला विसरू नका, त्यांनाही त्याची मदत होईल. व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा. त्या ठिकाणी आपण थांबूया, पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत थँक्यू.